एका महाविद्यालयीन तरुणीच्या अपहरणाचा डाव नागरिकांच्या सतर्कतेमुळे उधळण्यात यश आले. या प्रकरणी बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातील दोन तरुणांना संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे. एका तरुणीची 2 वर्षांपूर्वी पबजी गेम खेळत असताना अक्रम शहाबुद्दीन शेख याच्याशी ओळख झाली होती. तो संगमनेरच्या मालपाणी रिसॉर्ट येथे मित्र मोहम्मद नेमतुल्ला मोहम्मद कैसर याच्या सोबत आला होता. भेटीच्या वेळी अक्रमने तिला माझ्यासोबत बिहारला चल आपण लग्न करू असा आग्रह धरला. या मुलीने त्यास नकार दिला. मात्र त्यानंतर अक्रम आणि नेमतुल्ला यांनी तुला यावंच लागेल नाहीतर तुझ्या घरी येऊन बदनामी करू अशी धमकी दिली. त्यामुळे मुलगी घाबरली. तिने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक सतर्क झाले. त्यांनी दोन्ही आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. तर आरोपी बिहार राज्यातून संगमनेर मध्ये कोणाच्या मदतीने आले, यात कोणी साथीदार आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत. तर सध्या लव जिहाद प्रकाराची शहरात चर्चा असल्यानं या प्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष केंद्रित केलं. मात्र हा प्रकार लव जिहादचा नाही असा खुलासा उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ बागचौरे यांनी पत्रकार परिषदेत केला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, संगमनेर, अहमदनगर.